शालेय शुल्क तपासणीसाठी टास्कफोर्स नेमण्याच्या निर्णयावर अद्यापही कार्यवाही होत नसल्यानं आम आदमी पार्टीनं शिक्षण अधिकारी किरण लोहार यांची भेट घेऊन जाब विचारला शालेय शुल्क तपासणी टास्क फोर्स अठ्ठेचाळीस तासात नेमा अन्यथा शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांचे ऑनलाईन वर्ग सुरू आहेत मात्र काही शाळा पालकांकडून अवाजवी शालेय शुल्काची मागणी करत आहेत अशा प्रकारच्या वसुलीला आळा घालण्यासाठी शालेय शुल्क तपासणी टास्क फोर्स नेमावा अशी मागणी आम आदमी पार्टीनं शिक्षण उपसंचालकांकडे केली होती याला प्रतिसाद देत त्यांनी शालेय शुल्क तपासणी पथक नेमण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना आठ जुलै रोजी दिले होते मात्र यावर अजून कार्यवाही झाली नसल्यानं आम आदमी पार्टीनं शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची भेट घेऊन जाब विचारला शालेय शुल्क तपासणी टास्क फोर्स अठ्ठेचाळीस तासात नेमा अन्यथा कार्यालयाबाहेर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला टास्कफोर्सनं पुढील चार दिवसात आपली तपासणी पूर्ण करून आपल्याकडे अहवाल सादर करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली याप्रसंगी आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई युवाध्यक्ष उत्तम पाटील अमरजा पाटील संतोष घाटके सूरज सुर्वे मोईन मोकाशी आदी उपस्थित होते